इथे उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून सर्व फलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना आणि प्रेक्षकांना चेंडू अगदी सुस्थितीत व्यवस्थित दिसेल याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. दादा, आपण पाहतोय हा जणू सामना कुबेर इलेव्हन अलिबाग आणि थळेश्वर थळ संघ यांच्या या दोन संघांमध्ये नसून कदाचित हा सामना पत्रे ब्रदर्स आणि पंकज जाधव यांच्यामध्ये तर नसेल, कारण पंकज जाधवला आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून क्रिकेटमधील लहानांपासून थोरांपर्यंत ओळखलं जातं आहे की पंकज जाधव म्हटलं की टोपण नाव आहे, निकनेम माटे या नावाने केवळ आणि केवळ आक्रमकता त्याच्यामध्ये भरलेली असतो. यावेळेस मात्र कस लागेल ते पत्रे ब्रदर्सचा, कारण गोलंदाजांची पूर्णपणे निलेश बरोबर बोलतेस, पंकजचं नाव आहे निकनेम माट्या. माट्या म्हणजे काय? यावेळेस मी एक पुन्हा एकदा प्रेक्षकांना नमूद करू इच्छितो, पंकज जाधव अलीकडेच आखाती दौरा सुद्धा करून आला होता आणि या आखाती दौऱ्यामध्ये अष्टपैलू कामगिरी अशी त्याने केली होती. नक्कीच याचा प्रत्यय त्याची फलंदाजी आपण संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून यूट्यूबवरून पाहिलीच होती. तर हीच फलंदाजी, याची देही याची डोळा अनुभवण्याचा एक आपल्याला योग येतोय, तो म्हणजे शिवसेना चषक 2017 आयोजक अष्टविनायक क्रिकेट क्लब परूरपाडा आयोजित या प्रकाश जोतातील सामन्यांमध्ये. मागाशी आपण नक्कीच पंकजच्या फलंदाजीचा मनमुराद आनंद घेतला होता, तोच आनंद, तोच थरार, तीच आक्रमकता यावेळेस सुद्धा आपल्या या सामन्यातून दिसेल. परंतु पंकज जाधव समोर एक मोठं आव्हान असेल, ते या थळेश्वर थळ या संघाच्या गोलंदाजीचं. निलेश, आपण पाहतोय की ही जी फिल्डिंगची सजावट जी केलेली आहे प्रकाश हलेकानाने, हे फक्त या रायगड जिल्ह्यांमध्ये प्रकाश हलेकानाच करू शकतो. नक्की त्याच्या व्यतिरिक्त अशी फिल्डिंग आजपर्यंत कोणी लावली नसेल, कारण त्याचं काहीतरी वेगळंच धोरण असतं फलंदाजाला अडकवण्याचा आणि तो जिथे तो साध्य करायचा प्रयत्न करतोय. जोरदार अपील होत आहे यावेळेला पंचांकडे, परंतु चेंडू लेग स्टंपच्या काहीसा बाहेर जाणार होता, यावेळेस पुल करायचा होता तो चेंडू सुरेश पाटीलला, परंतु सुरेश पाटीलच्या बॅटवरती चेंडू काही येत नाहीये आणि सरळ जातोय तो शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. बघा कशा प्रकारची फलंदाज, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जी केलेली आहे ते आपल्याला नीटचं सांगता सुद्धा येणार नाहीये की कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळतोय, ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू सरळ येतोय यष्टी रक्षक प्रकाश हलेकानाच्या हातामध्ये. आपण पाहतोय की हे जी व्यूहरचना जी केलेली आहे हे फक्त फलंदाजाला बुचकळ्यात टाकण्यासाठी किंवा त्याचं थोडासा मनोवैज्ञानिक दबाव जो त्याच्यावरचा वाढवण्यासाठी केलं जातं, जेणेकरून फलंदाज काहीसा एखादा खराब शॉट खेळेल आणि फलंदाज बाद होईल. परंतु सुरज पाटील सुद्धा कच्चा गुरुचा चेला नाहीये, त्यांनी सुद्धा क्रिकेट हे घुटून प्यालेलं आहे, त्याला माहिती आहे की कशा प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्यात येत आहे आणि ते कशासाठी हे सुरेश पाटीलला सुद्धा माहिती आहे. परंतु श्रेयस पत्रेची खरोखरच प्रशंसा करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा श्रेयस पत्रे उलटा चेंडू होता, यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला, चेंडू चाललाय सरळ सीमारेखेच्या बाहेर चौकार. नक्कीच नक्कीच दादा, आपण पाहतोय यावेळेस मात्र सूरज या चक्रव्यूहाला भेदण्याचं यशस्वी ठरतोय. चेंडू कव्हरच्या दिशेला मारतोय चौकारा, निशी संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 4-4 या धावसंख्येनं वैयक्तिक खातं खोलतंय. हा चेंडू मात्र अखुटपर्यंत खेळतोय तो डीप स्क्वेअरच्या दिशेला, परंतु तुषार घरत चुकतोय, चेंडू सीमारेषा पार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यावेळेला कॅच सुटतोय निलेश, आणि ह्या कॅच सुटण्याच्या बऱ्याचशा परंपरा आपण आजपर्यंत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिल्यात. 1999 वर्ल्ड कपमध्ये ज्यावेळेस हर्षल गिब्सने स्टीव्हन वाचा कॅच सोडला, त्यावेळेस स्टीव्हन वा हर्षल गिब्सला बोलला होता की तू कॅच नाही वर्ल्ड कप सोडलास, आणि मॅच गमावी लागली होती. एक धुवादार शतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं सचिन तेंडुलकरचा कॅच ज्यावेळेस वसीम अकरमच्या गोलंदाजीवर अब्दुल रज्जाकने सोडला होता. या चेंडू नंतर सांगतोय. दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त फटका, यावेळेला चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये गरगडत चालला, एक धाव पूर्ण करणार. एका धावेवरच इथे समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3-9 वरती. तर त्यावेळेस वसीम अकरम
अब्दुल रजकला बोलला होता तुझे पता भी है तूने किसका कैच छोड़ा है। एक 93-93 धावांची धुआदार खेळी आपल्याला त्यावेळे सुद्धा पाहायला मिळाली होती। तशीच खेळी या मैदानावरती सूरज पाटीलचा झेल सोडला आहे। तो या वेळेला कप्तान स्वतःचे कर्णधार आहे संघाचा तुषार खरतने कॅच सोडलाय। बघायचं आहे तशीच खेळी या मैदानावरती आपल्याला तुषार खरतने होते का। बहुतांश करून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की कॅचेस विन्स द मॅचेस किंवा पकडा झेल आणि जिंका खेळ। यावेळेस मात्र ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूला और पिच पद्धतीच्या चेंडूवर डायरेक्ट लॉंग ऑफ बॉन्डी लाईनच्यावरून एक मोठा फटका आक्रमण केला जात आहे। चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारांसाठी गणित हललं जाते। जी स्ट्रॅटेजी जी रणनीती जेव्हा सामना सुरू झाला नाणेफिकी जिंकल्यानंतर जे काही निर्णय घेण्यात आले त्यानंतरची जी स्ट्रॅटेजी आखली जाते अर्थात ते नाट्यमय असा प्रसंगसुद्धा झाला होता किंवा क्षेत्रक्षणातसुद्धा प्रकाश हालेकरना याच्याकडून लावण्यात आली होती श्रेयस पत्रेच्या गोलंदाजीवर। मात्र त्याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरला। त्या चक्रव्यूहाला पूर्णपणे भेदण्यास यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज। यावेळेस आपण पाहतोय दोन चौकारांशी सूरज एका जीवनदानानंतर खेळतोय आणि त्याचप्रमाणे त्याचा सहकारी आपण पाहतोय एकीकडे रोहित एका षटकारांशी आपल्या पारीचा आगाज करतोय। जी पारी त्यानं पहिल्या मॅचमध्ये केली होती तीच पारी यावेळेस षटकारा लगावून खेळण्याचा जो काही जणू काही तो निर्धारच ठेवून देतोय। नक्कीच चांगली यावेळेस खेळ आपला सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायच मिळेल। यावेळेस येतोय सुमेध। मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण की श्रेयस पत्रेने जबरदस्त गोलंदाजी केली होती सुमेध पत्रेला काहीसा मार पडला होता पण यावेळेला श्रेयसला पडल्या। बघायचा सुमेध कशी गोलंदाजी करतोय। चांगल्या प्रकारचा चेंडू तर त्याच पद्धतीत खेळून काढलाय। चेंडू चाललाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तिथे असलेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल थ्रो करेल तोपर्यंत सूरज पाटील एक धाव घेतोय। संघाची धाव संख्या नेऊन पोहोचवते 16 वरती। 16 धावा धावपलकावरती लावल्यात। हा आजच्या दिवसातला दुसरा क्वार्टर फायनलचा सामना। प्रथम टॉस जिंकला आहे परमेश बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। पहिल्या दोन चेंडूवरती असं काहीसं वाटलं होतं की खरोखरच हा निर्णय खरा ठरतोय की काय परंतु त्यानंतर सूरज पाटील आणि रोहितनी जबरदस्त फलंदाजी केली। दरम्यान पुन्हा एकदा सुमेध राईट आर्म ओव्हर द विकेट कणकेश्वर यांच्या बाजूने जबरदस्त गोलंदाजी। यावेळेला ब्लॉक हॉल चेंडू टाकतोय ऑफ स्टंप वरती। खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता रोहितने परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये। सरळ चेंडू जातोय यष्टी रक्षक प्रकाश हालेकाना याच्या हातामध्ये। नक्कीच गती आणि अचूक टप्पा ही जी लाईन आणि लेंथ आपण पाहतोय ती अचूक टप्प्याची होती त्यामुळेच रोहित या चेंडूमध्ये थोडासा बुचकळ्या संभ्रमात पडला होता। हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ द पेस थोडीशी उसळी प्राप्त केलेला हा चेंडू पुन्हा एकदा पुलशॉट पद्धतीने मारण्याचा रोहित प्रयत्न करतोय। वारंवार लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित निष्फळ ठरतोय। चेंडू पुन्हा एकदा प्रकाश हालेकरला यष्टी रक्षकाच्या हातात जातोय स्थिरावतोय आणि लागोपाठचा दुसरा चेंडू आपल्या रणनीतीनुसार आपल्या योजनेनुसार लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय। निलेश आपण पाहतोय की फलंदाजी करताना पार्टनरशिप होत असते दोन फलंदाजांमध्ये परंतु आपण मागच्या सामन्यामध्ये पण पाहिलं आणि ह्या सामन्यामध्ये पण पाहतोय ह्या दोन भावांमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते। कारण पहिल्याच षटकामध्ये 15 धावा आल्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकले 4 चेंडू झाले 2 धावा दिलेले आहेत। तर एक चांगली पार्टनरशिप ह्या दोन भावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या दोन भावांची पार्टनरशिपमुळे बऱ्याचशा वेळा थळेश्वर थळ संघाने विजयश्री प्राप्त केलेली आहे। बघायचंय या सामन्यामध्ये पुन्हा तशीच पुनरावृत्ती होते का। नक्कीच थळेश्वर थळ संघाची जमेची बाजू पाहिली तर पत्रे ब्रदर्सची ही गोलंदाजी आणि सन्मित्र प्रकाश आणि किरण लट आणि तुषारची फलंदाजी या जोरावरच या दरम्यानच्या काळात पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय। फ्री हिट आहे आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल पंच तर फ्री हिट आहे या चेंडूवरती। आपल्याला पाहायचं या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय तो फलंदाज। यावेळेला चेंडू खेळून काढायचा होता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय। सूरज पाटील एकच धावेवरती समाधान मानतोय यांनी एका धावेने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती। जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला सुमेध पत्रेकडनं पाहायला मिळतंय कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्यानंतर त्याच्यावरती जबाबदारी होती की एक चांगलं षटक टाकण्याची आणि त्याच पद्धतीचं षटक आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते। दोन बिनीचे फलंदाज फलंदाजी करत असताना एक उत्कृष्ट षटक टाकतोय सुमेध पत्रे। हो यावेळेला सुद्धा जबरदस्त ब्लॉक हॉल चेंडू
टाळ्यांच्या गजरामध्ये या वेळेला सुमित पत्रेचं स्वागत केलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये आमचे स्कोरर केतन मला सांगतायत की एकूण चार धावा दिलेल्या आहेत, त्यामध्ये एक वाईट चेंडू आहे म्हणजे बॅटने फक्त तीन धावा आलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय सुमित पत्रेकर. नक्कीच नक्कीच दादा, आता सध्याच्या कलयुगामध्ये आपण सहजासहजी पाहतो की दोन भावांमध्ये केवळ आणि केवळ भांडणच असतात, मग ती इस्टेटीवरून असो किंवा अन्य कशावर असो. यावेळेस मात्र छोट्या भावाची पाठनराखण केली जाते ती मोठ्या भावाकडून सुमेधकडून. जी खराब सुमार कामगिरी सुमेध श्रेयस करून गेला होता त्या कामगिरीला सुधारण्याचा कुठेतरी प्रयत्न श्रेय सुमेध करून देतोय आणि आपल्या छोट्या भावाला कुठेतरी धीर सुद्धा देतोय. संघाची धावसंख्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर 19, जेव्हा एकही फलंदाज बाद नाहीये. दरम्यानचं कुबेर इलेव्हन अलिबाग या संघाकडून जी अस्त्रशस्त्र वापरली जात आहे ती नक्कीच उपयोगाची ठरताना. जो काही मारा करायचा आहे तो त्यांना अचूक अशा पद्धतीने मारा करताना दिसतोय. जी रणनीती किंवा जी कूटनीती या सामन्यासाठी थळेश्वर थळ या संघाविरोधात आखली होती त्या अगदी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवताना किंवा त्या रणनीतीनुसारच गेम चाललेला दिसतो. हा चेंडू अखूट टप्प्याचा मारण्याचा प्रयत्न स्ट्रोकला जागा बनवून काढताना यावेळेस मात्र सूरज पाटील पूर्णपणे निराश दिसतोय. नक्कीच अशा पद्धतीच्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे ढाळण्याची कॅपॅसिटी किंवा कुवत आहे ती सूरज पाटीलला. बहुतांश आपण सूरज पाटीलला एक अलिबाग एक्सप्रेस किंवा गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यानं जी अष्टपैलू कामगिरी करतोय ती नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल. दरम्यान आपण पाहतोय की यावेळेला जो चेंडू खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, चेंडू काहीसा हळूवार पद्धतीने आला आणि बॅट त्यांनी ज्या पद्धतीने फिरवली ती त्याचा चेंडू काही नेटचा बॅटवरती कनेक्ट झाला नाही, त्यामुळे एकच धाव त्याला मिळालेली आहे. स्वतःवरती खूप नाराज आहे, त्याचे संघ सहकारी सुद्धा नाराज आहेत की या चेंडूवरती जरूर त्यांनी षटकार लगावायला पाहिजे होता, परंतु आपण जे विचार करतो ते कधी होत नसतं त्या पद्धतीत यावेळेला घडलेलं आहे. पण पुन्हा एकदा सन्मित्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे आणि त्याच्यासमोर रोहित आहे. रोहित सुद्धा एक षटकार मारून अजूनही मैदानावरती आहे. प्रकाश हालेकना अजूनही फिल्डिंग मध्ये काहीसा बदल करतोय. आपण पाहतोय फिल्डिंगची सजावट त्यांनी केलेली आहे ती यावेळेला सन्मित्रसाठी. यावेळेला चेंडू खेळून काढलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु मला वाटतं काहीसा क्षेत्ररक्षकाच्या काही जरा मला वाटतं पाय मला वाटतं काहीशी इंजुरी झालेली आहे आणि ती सुद्धा सुमेध पत्रेला. जर ही इंजुरी खरोखर जर का मोठी असेल तर एक मोठा धक्का बसू शकतो थळेश्वर थळ संघासाठी, कारण त्याच्यावरतीच खूप मोठी जबाबदारी आहे. कारण यानंतर अजूनही आपल्याला माहिती आहे की पंकज जाधव सारखा फलंदाज अजूनही कुबेर इलेव्हन अलिबाग संघामध्ये मौजूद आहे आणि त्याला अजून फलंदाजीला यायचं आहे. तर सुमेध पत्रेची जर ही जी काय इंजुरी झालेली आहे ती जर खरोखर जर मोठी असेल तर थळेश्वर थळ संघाला एक मोठा हदरा बसू शकतो. पण तत्पूर्वी आपण पाहतो रोहित आणि यावेळेला सूरज एक जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला या दोघांमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 24 धावा धावपळकावरती लागल्या, तिसरं षटक चालू आहे ते सन्मित्रचं. सन्मित्र मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. फलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये आपण त्याची पाहिली, त्याला मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा त्यावेळेला किताब मिळाला. तर एक चांगला उत्कृष्ट असा ऑलराऊंडर ज्याची गरज आहे संघाला अशा प्रकारचं कामगिरी तो दरवेळेला या थळेश्वर थळ संघासाठी करत असतो. यावेळेला सुद्धा आपण पाहतोय तो गोलंदाजीला आलाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार दिलाय आणि या तिसऱ्या चेंडूवरती काय होते ते आपल्याला पाहायचंय. सन्मित्रचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला जातो, चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. दरम्यान डावा आणि उजवा हाताचं हे कॉम्बिनेशन घेऊन आलेली फलंदाजीची जोडी आणि आखलेल्या रणनीतीनुसार अगदी एक यशस्वी अशी सलामी देताना सुद्धा दिसतोय. अजूनही पंकज जाधवसारखा एक ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल कुबेर अलिबाग या संघाचं अजूनही मॅन झालेलं दिसतंय. तरीसुद्धा सूरज पूर्णपणे जी जबाबदारी आपल्या कर्णधारानं कुबेर इलेव्हन अलिबागच्या कर्णधारानं या दोघा खेळाडूंवर दिली होती ती अगदी नेटानं किंवा त्याच ईर्षेनं ती या विश्वासानं पार करताना दिसतोय. सन्मित्रला पुन्हा एकदा संधी येते खेळण्यात गोलंदाजीची. डाव्या हाताचा हा गोल फलंदाज सूरजला. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न, चेंडू एका टप्प्यानिशी क्षेत्ररक्षकाच्या हातात, नेहमीप्रमाणे अचूक क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी आणि केवळ एका धाव्यावर समाधान. पुन्हा एकदा कुठेतरी यावेळेस सन्मित्र जेव्हा गोलंदाजीला आला धावांवर अंकुश लागलेला दिसतोय. एकेरी दुहेरी कुठेतरी क्षेत्ररक्षकांची चुकी मात्र सन्मित्राला थोडीशी हा मोठा षटक होण्यापर्यंत नेऊन जाते. संघाची धावसंख्या 26 जेव्हा बिनवाद 14 षटक चालू असताना.
आयोजकाकडून एक सूचना आलेली आहे प्रकाश हालेकाना यांच्यासाठी की कृपया करून कोणताही जास्त वेळ दवडू नका, विनंती आहे तुम्हाला. स्लोअर फुलटावर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तुषार घरात या चेंडूवर येतो आणि एक अचूक असा झेल टिपतोय. रोहित यावेळी स्लोअर फुटाज पद्धत चेंडूवर. जयवंत पाटील यांच्याकडनं तुषार घरातला एक पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं. जो झेल टिपला त्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जयवंत पाटील यांच्याकडनं हे आलेलं आहे, धन्यवाद. नक्कीच एक चांगला झेल म्हणावा लागेल रोहित ज्यानं मगाच्या सामन्यामध्ये एक. गुरुजी जयवंत पाटील यांच्याकडनं हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे तुषार घरासाठी ज्यांनी झेल टिपलाय. आणि आता पाहतोय आपण निलेश फलंदाजीला कोण आलाय. फलंदाजीला आलाय पंकज जाधव. पंकज जाधवचं नाव आपण ऐकलं की सर्व प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की आता षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळणार, परंतु तशी परिस्थिती आहे का आता या वेळेला, कारण आतापर्यंत धावसंख्या धावपळकावरती लावा लागल्या 26 आणि यानंतर अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे. तर या 3 षटकांमध्ये पंकज जाधव कशा प्रकारची फलंदाजी करतो. यावेळेला चेंडू सरळ खेळून काढलाय, चाललाय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. तिथे असलेला क्षेत्ररक्षक चाचपडत का होईना पण चेंडू अडवतोय श्रेयस पत्रे आणि एक धाव जरूर मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 27 वरती. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली आपण पाहतोय, 8 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये 8 धावा. तर आपण पाहतोय की 15 धावा दिल्यानंतर ज्या 2 गोलंदाजांनी म्हणजे सुमित पत्रे आणि आपण पाहतोय सन्मित्रन ज्या प्रकारची गोलंदाजी केली, ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती कर्णधाराला प्रकाश हालेकनाला, त्या पद्धतीचीच गोलंदाजी ह्या गोलंदाजांनी केलेली आहे आणि काहीसा अंकुश लावलाय यावेळेला कुबेर इलेव्हन संघाच्या धावसंख्येला. आणि आता 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायचं की पंकज जाधव आणि सूरज पाटील कशा प्रकारची फलंदाजी करतात, कारण त्यांना माहिती आहे की जर का हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त 60-65-70 घरामध्ये धावसंख्या व्हायला पाहिजे. त्या तशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. परंतु आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की थळेश्वर तळ संघाचे गोलंदाज तितक्याच बिनीचे आणि तितक्याच चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत, तर चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला या वेळेला पाहायला मिळणार यात कोणती शंका नाहीये. नक्कीच नक्कीच श्रेयसनं जी कामगिरी पहिल्या षटकामध्ये केली होती स्लॉग ओव्हरच्या त्या षटकामध्ये अर्थात पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आता मात्र त्या कामगिरीला सुधारण्याची वेळ असेल ती श्रेयसवर, कारण एक महत्त्वाचं षटक म्हणावं लागेल. चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 सरासरीनं 27. जेव्हा एक फलंदाज बाद होतोय, आऊट झालेला फलंदाज रोहित बाद होतोय, डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला तो पकडला गेला होता हा चेंडू श्रेयसचा. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू यष्टी रक्षकाला चकून जातोय. चेंडू गेला तो शॉर्ट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला. कोणतीच धाव येण्याचा धोका नाही किंवा शक्यता नाही, निर्धाव चेंडू ठरला श्रेयसचा. यावेळेस मात्र सूरज नक्कीच या चेंडूवर मोठा आक्रमण किंवा प्रहार करण्याच्या बेतात होताच, परंतु चेंडू बॅटची वरची कडा घेऊन गेला होता तो शॉर्ट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. गुरुजी जयवंत पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा तुषार घरात चेंडू खाली येतोय. फलंदाज सूरज पाटील बॅक टू द पॅवेलियन. तर दादा, तुषार घरच्या हातातून सहजासहजी झेल सुटतील असं कधी होत नसतं, परंतु कधी कधी काही अपवाद असतातच की बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती, अगदी तोच अपवाद म्हणावा लागेल. नक्कीच एक रनिंग कॅच होती, एक अपयशी प्रयत्न सुद्धा झाला होता, दुर्भाग्य म्हणावं लागेल तुषारचं, दुर्भाग्य म्हणावं लागेल परवेश बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ संघाचं. 4 धावा मिळाल्या होत्या त्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र आपल्याला कमबॅक करताना, आपल्या कामगिरीला कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करताना श्रेयस मात्र अचूक टप्प्याची, अचूक गतीची आणि योग्य लाईनची अशी गोलंदाजी करतोय. आतापर्यंतचे 2 चेंडूंचा खेळ पाहिला तर नक्कीच सूरजला बांधून ठेवलं होतं. पहिला चेंडू डॉट गेला होता, त्यानंतर मात्र एक चेंडू नक्कीच ओव्हरपिच पद्धतीत होता, ऑफ स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, उंच हवेमध्ये गेलेला तो झेल तुषारनं कोणती. जयवंत पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. या चेंडूवरती जर पंकजने षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
नक्कीच नक्की बक्षिसांची खैरात पंकज जाधववर लगावली जाते. मगाशी आपण पाहिलं तब्बल 2 ते 3 हजारांच्या पलीकडचं बक्षीस त्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या एकट्यासाठी कमावलं सुद्धा होतं. हा चेंडू पंकज जाधवकडे सगळ्यांच्या नजरा असतील. श्रेयस समोर आव्हान असेल पंकज जाधवला या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं. पाहूया काय होतंय. पंकजची बॅट पुन्हा एकदा तळपते का. पुन्हा एकदा या वेळेला काहीसा हाफ चान्स म्हणावा लागेल. प्रकाश हलेखानाच्या हातामध्ये काहीसा चेंडू थिरावतोय की काय असं वाटत होतं, परंतु पंकज जाधव या वेळेला बचावतोय. डॉट चेंडू जातोय. या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत, 3ही चेंडू डॉट आहेत. तर एक जबरदस्त कमबॅक म्हणावा लागेल ते श्रेयस पत्रेचं, ज्याची गरज होती संघाला की एका चांगल्या गोलंदाजीची, तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते श्रेयस पत्रेकडनं. पुन्हा एकदा पंकजसाठी हा चेंडू श्रेयसचा. पंकज जाधवने चेंडू भिरकावून दिलाय. इट्स अ ह्यूज सिक्स, व्हाट अ शॉट दॅट वॉज. यावेळेस मात्र आपल्याच हातानं पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं काम कदाचित प्रकाश हालेकांना करेल असंच वाटून देत आहे. कारण जेव्हा कॅच सुटतोय, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, त्या जीवनदानाचा आपल्या कामगिरीला नावाला साजेस असे कामगिरी करताना पंकज जाधव श्रेयसला रस्ता दाखवतो षटकाराचा. नक्कीच यावेळेस पूर्णपणे जबाबदारी असेल ती पंकजवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेला मारताना चेंडू फ्लॅट सिक्सर षटकार. जबरदस्त, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर होता हुआ पंकज जाधव की ओर से. 39 हो चुका है टीम का स्कोर और 2 छक्के लगाकर उन्होंने अपने इरादे स्पष्ट किए. 4th ओवर जारी है यहां पर श्रेयस पत्रे का और उस ओवर में कुल मिलाकर अभी तक उन्होंने 12 रन दिए हैं. 2 छक्के लगाए हैं यहां पर पंकज जाधव ने और पंकज जाधव खेलने के लिए तैयार है. इस बीच फिर एक बार श्रेयस पत्रे पंकज के लिए. काफी बढ़िया गेंद थी ये. टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ निकली. इस गेंद को खेलना जरूर चाहते थे लेकिन पूरी तरह से नाकामयाब हुए. और इस ओवर में कुल मिलाकर हमने हमारे स्कोरर केतन हमसे कहते हुए कि पहले 3 गेंदों में कोई रन नहीं आया था, पिछले 3 गेंदों में 12 रन आए, 2 छक्के लगाए और आखिरी गेंद डॉट यहां पर. तो 39 हो चुका है कुल मिलाकर स्कोर 4 ओवर की समाप्ति के बाद. अभी भी 2 ओवर आना बाकी है और यहां पर पंकज जाधव अभी भी क्रीज के ऊपर डटे हुए हैं और उनके साथ ही बल्लेबाज यहां पर अमीर ठाकुर, जिनको पिंटा ठाकुर के नाम से जाना जाता है और काफी बढ़िया बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. वो भी काफी लंबे लंबे छक्के लगाते हैं तो उनके ऊपर भी काफी बड़ी जिम्मेदारी होगी. 39 हो चुका है कुल मिलाकर स्कोर 4 ओवर की समाप्ति के बाद और आने वाले 1 ओवर में क्या होगा ये बताने के लिए हमारे साथी कॉमेंटेटर. तो एक जबरदस्त यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन होता हुआ. तो यहां पर सुमित पत्रे गेंदबाजी के लिए. काफी बढ़िया गेंद थी. इस गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी लेकिन पूरी तरह से नाकामयाब हुए और यहां पर प्रकाश हलेकाना ने कोई गलती नहीं की और गेंद को लपक लिया. फिर एक बार सुमित पिंटिया के लिए गेंद और यहां पर देखिए स्ट्राइक चेंज होता है यानी कैच ड्रॉप और पंकज जाधव स्ट्राइक एंड के ऊपर. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 40 रन. एक जबरदस्त यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन पंकज जाधव के द्वारा होता हुआ. पिछले मैच में भी हमने देखा था काफी धुआंधार बल्लेबाजी की थी, काफी लंबे लंबे छक्के लगाए थे और मैन ऑफ द मैच बने थे उस मैच में. तो देखना है इस मैच में किस प्रकार से वो बल्लेबाजी करते. हालांकि 2 छक्के लगाकर उन्होंने अपने इरादे स्पष्ट किए है तो अभी भी इस ओवर की कुछ गेंदें आना बाकी है और काफी बेहतरीन क्रिकेट का माहौल यहां पर इस परुपाड़ा के मैदान के ऊपर और एक अच्छा क्रिकेट को सजेसा वातावरण. इस बीच फिर एक बार सुमित की ये गेंद, काफी अच्छी गेंद थी और इस गेंद को करारा स्ट्रोक खेला.
कोई यहाँ पर फील्डिंग काफी बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन ऐसा लग रहा था शायद ये चौका गया है, लेकिन काफी बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन किया वहां के फील्डर ने। लॉन्ग ऑन से आके आते भागते भागते उन्होंने जो कवर के क्षेत्र में जाकर गेंद को लपक लिया था, दो रन यहाँ पर जरूर बचाए अपने टीम के लिए। दो रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 42 रन। अभी भी इस ओवर की 3 गेंदें आना बाकी है, एक अच्छा मैच यहाँ पर होने की संभावना पहले ही जताई जा रही थी, और उसी प्रकार का मैच एक काफी बेहतरीन मैच होगा इसमें कोई संदेह नहीं। फिर एक बार फील्डिंग में हल्की सी यहां पर हल्का सा परिवर्तन किया जा रहा है पंकज यादव के लिए। एक लॉन्ग ऑन है, एक मिड विकेट वाइडिश मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक शॉर्ट थर्ड मैन, एक शॉर्ट फाइन लेग और एक शॉर्ट पॉइंट, इस प्रकार की फील्ड की सजावट है पंकज यादव के लिए। पंकज यादव हमेशा ज्यादातर ऑन साइड में खेलना पसंद करते हैं। इस बीच फिर एक बार सुमित की गेंद पंकज के लिए, और फिर एक बार इस गेंद को खेला, काफी बेहतरीन स्ट्रोक जरूर था, लेकिन एक ही रन पे यहां पर पंकज को संतुष्ट होना पड़ा। इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 43 रन। तो देखिए यहां पर सराहना करनी होगी सुमित पत्रे की, पहले ओवर में 4 रन आए थे, इस ओवर में अब तक उन्होंने 4 ही रन दिए है और अभी भी इस ओवर की 2 गेंद आना बाकी है। एक जबरदस्त यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए अपनी टीम के लिए। फिर एक बार मिस हो गए यहां पर पिंटा ठाकुर, हालांकि यहां पर जरूरत है ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पंकज को देने की, लेकिन यहां पर काफी चुप कर रहे हैं इस बड़े शॉट खेलने की, लेकिन सराहना करनी होगी सुमित पत्रे की जिस प्रकार से वो यहां पर बल्ले गेंदबाजी कर रहे हैं। सच में जो दर्शक यहां पर आए हैं काफी तादाद में है और काफी अच्छी गेंदबाजी। इस बीच इस गेंद को खेलना चाहते थे, फिर एक बार ब्लॉक होल गेंद, वेल डन सुमित पत्रे। 2 ओवर का स्पेल किया उन्होंने, कुल मिलाकर उन्होंने 8 रन दिए, कोई विकेट नहीं, लेकिन एक जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया अपने टीम के लिए। 2 ओवर 8 कोई मेडल नहीं, 8 रन कोई विकेट नहीं, लेकिन जबरदस्त गेंदबाजी, 8 रन दिए उन्होंने अपने टीम के लिए। अभी लास्ट ओवर आना बाकी है और इस आखिरी ओवर में क्या होगा क्या नहीं होगा यह बताने के लिए हमारे साथी कमेंटेटर सुले सर, धन्यवाद। नक्कीच पुन्हा एकदा सुमेध कडून त्याच कामगिरीची जी अपेक्षा ठेवली होती त्या कामगिरीला पूर्णपणे न्याय देतो। जरी आपण पाहिलं होतं की डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला सुमेध थोडासा जखमी झाला होता, कदाचित क्रॅम्प आला होता धावण्यामध्ये, परंतु इथे संघाची धाव संख्या आपण पाहतोय 43.5 षटकांच्या समाप्तीनंतर। पात्र त्या जखमीची किंवा त्या झालेल्या दुखापतीची कोणतीही तमा न बाळगता केवळ आणि केवळ आपल्या संघ हितासाठी सुमेध धावून आला, पुन्हा एकदा आपल्या मोठ्या छोट्या भावाची पाठराखण केली आणि त्याला सपोर्ट सुद्धा केला। केवळ 4 धावा दिल्या 5व्या षटकामध्ये या स्लॉग ओव्हरच्या। सर आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जेव्हा 43 होते तेव्हा मात्र केवळ आणि केवळ 2 फलंदाज बाद होत आहेत, यावेळेस मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल या शेवटच्या षटकाची, ती म्हणजे अशांकवर, तेही पंकज जाधव सारख्या एका ब्रह्मास्त्राला किंवा फयानाला वादळाला थांबवण्याची। सर जरी शेवटचे 6 चेंडू असेल तरी प्रत्येक प्रेक्षकाला एकच उत्सुकता आहे की 6 चेंडू आणि प्रशांत जाधव स्ट्राईकवर आहे, पंकज जाधव स्ट्राइक वर आहे आणि अजूनही त्यांनी एकही रन घेतलेला नाही आहे। जरी तो लॉन्ग ऑनला गेला होता पण तेवढा आत्मविश्वास आहे, तेवढा कॉन्फिडन्स आहे त्याला स्वतःवर, त्यांनी रन पण धावलेला नाही, कारण त्याला माहिती आहे की शेवटच्या 5 चेंडूमध्ये तो अशी कमाल करणार आहे की कोणीच करू शकत नाही, आणि याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी ते दाखवून दिलं होतं। यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कार्पेट माध्यमातून जातोय तो डीप मिडविकेटच्या दिशेने, 1 धाव नक्कीच नाही मिळाले कारण धावलेच नाही आहेत पुन्हा एकदा, कारण या 4 चेंडूमध्ये पण त्यांना माहिती आहे की ते मोठे फटके मारणार आहेत। नक्कीच नक्कीच सर, सुरुवातीला आम्ही म्हटलं होतं की हा सामना जणू की गोलंदाज आणि पंकज जाधव याच्यामध्येच असावा, यावेळेस मात्र पंकज जाधव या चेंडूवर धाव घेण्याची कोणताच प्रयत्न करत नाही आहे। क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, अ रन सेव्ह इज अ रन गेन, वाचवलेली एक धाव म्हणजे एक धाव मिळवण्यासारखी आहे, सन्माननीय अजित वाडेकर सरांचं हे वाक्य। यावेळेस मात्र पंकज जाधव ही धाव घेण्याचा कोणताच प्रयत्न करत नाही, पूर्णपणे आत्मविश्वास आहे त्याच्यावर, यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय, जोरदार अपील केला जातोय, या अपिलाला उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, तोच आत्मविश्वास हेरताना पंच पंकज जाधव नॉट आउट असल्याचं सूचित करतायत आणि पंकज जाधव पुन्हा एकदा 3रा बॉल मिस करतोय। तिसरा बॉल मिस करून सुद्धा आता एकही धाव तो धावत नाहीये, कारण शेवटचे अजून 3 चेंडू आणि पंकज जाधव ऑन स्ट्राइक, व्हाट इज गोना हॅपन नेक्स्ट बॉल।
यावेज मात्र मोठा फटका पुन्हा एकदा कार्पेट माध्यमातून जातोय तो लॉन्ग ऑनच्या दिशेने अजूनही पंकज धावत नाहीये सर दोन बॉल हा एक रिस्क म्हणा किंवा एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स म्हणा नक्कीच शेवटचे दोन चेंडू या दोन चेंडूत जरी दोन षटकार आले तरी तो एवढे जे डॉट गेले चेंडू चार चेंडू जे डॉट गेले तरी तो कव्हर अप करू शकतो अशी कुठे ना कुठे त्यांची स्वतःच्या मनाची आखणी असेल आणि आता शेवटचे दोन चेंडू बाकी बघा दोन चेंडू मध्ये काय कमाल होतो नक्कीच नक्कीच पंकज जाधव पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होतोय हा चेंडू यावेळेस मात्र ब्लॉकल पदे चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात पंकज ओ यू टी सलग धन्यवाद आता मात्र एक वेगळा जल्लोष आहे कारण पाच चेंडू ह्या प्रयत्नात डॉट गेले की एक ना एक तरी मोठा फटका लागेल आणि हा फटका मारण्याच्या वेळेस तेवढा चेंडूला वेग नाही मिळाला त्याच्यामुळे तो ट्रॅव्हल करू शकला नाही आणि सीमारेषेबाहेर जाऊ नाही शकला तरी पण पाच चेंडू झाले पाची डॉट आणि पंकज जाधव पुन्हा एकदा तंबूत आणि आता शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर गुरुजी जयवंत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मृणाल वरसोरकर यांना मिळणार आता शेवटचा चेंडू या इनिंगचा यावेळेस मात्र एसटी घेऊन गेलेला आणि हा विकेट मेडन आजच्या दिवसातला हा पहिला विकेट मेडन ओव्हर गोलंदाजी करतोय तो अप्रतिम गोलंदाज अशोक थँक्यू दिजे थँक्यू जय सर असं म्हटलं जातं की संयमानं कमजोर व्यक्तीला बळ मिळतं आणि उतावीळपणानं बलवान व्यक्तीसुद्धा कमजोर होत होते कदाचित याचाच प्रत्यय इथे आपण पाहतोय पंकज जाधव मोठ्या आत्मविश्वासानं मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये हा शेवटचा षटक जेव्हा हाणामारीचं षटक असतं तेव्हा मात्र एकही धाव न देण्याचा पराक्रम अशांक करून जातोय नक्कीच याचा फायदा म्हणावा लागेल अशांकला या स्पर्धेतील पहिला निगेटिव्ह किंवा मेडन षटक म्हणावा लागेल दोन फलंदाज बाद करताना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी खरोखर कौतुक करावं असं वाटतं अशोकचं कारण अप्रतिम कॉन्फिडन्सनी त्यांनी विकेट मेडन टाकून गेलेला आहे नक्कीच एक मोठं यश अशोकला मिळालेलं आहे आणि 43 धावा झालेल्या होत्या आणि जिंकण्यासाठी आता 44 धावांचं लक्ष यापुढे समालोचन सांभाळतील ते हॅलो माइक ठीक हॅलो 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 धन्यवाद उत्तम उत्तम पंकज जाधव की आज जादू नहीं चली और इसी के वजह से सूरज पाटिल अच्छा खेल गए लेकिन पंकज जाधव की जादू जब नहीं चलती है तो रनों के मामले में अलीबाग टीम पिछड़ जाती है और उसके बाद मैच के ऊपर कब्जा जमाने के लिए मैदान में फलेश्वर थर्ड टीम उतरी है और इनकी बल्लेबाजी तो आपको चित परिचित है और प्रकाश आलूखाना और उनके साथी समित्र महात्रे ये दो बल्लेबाज मैदान पर बल्लेबाजी के लिए उतर पड़े हैं और उनकी बल्लेबाजी की चर्चा हमेशा चारों ओर रहती है और ये बल्लेबाज जब चर्चा में रहते हैं तो काम भी उतना ही बेहतरीन करते रहते हैं मैदान में एक तरफ समित्र महात्रे जो बाएं हाथ के बल्लेबाज है और दाएं हाथ के बल्लेबाज प्रकाश आलूखाना मैदान में गए हैं और गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे अलीबाग एक्सप्रेस के नाम से जाने जाने वाले सूरज पाटिल सिर्फ नाम ही काफी है और ये गेंदबाज काफी होशियार है चतुर है चालाक है पहली गेंद
पहली गेंद पे स्ट्रोक खेला लेकिन पंकज यादव के हाथों में कैच और पहला झटका, पहला विकेट। फोर्टी फोर रनों की मैच जीतने के लिए आवश्यकता थी लेकिन पहली गेंद पर सूरज पाटिल जैसे बहुत ही मशहूर गेंदबाज ने पहला विकेट चटकाया बोर्ड के ऊपर और प्रकाश हलूखाना कैच देकर मैदान से बाहर गए। उसके बाद मैदान पर धुआंधार बल्लेबाजी करने वाले किरण लट मैदान पर गए हैं। पहला विकेट काफी जल्दी निकल गया, सस्ते में निकल गया और सूरज पाटिल बिल्कुल फॉर्म में है और सूरज पाटिल के बारे में सिर्फ इतना ही कहूंगा कि नाम ही काफी है। टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, आप सब जानते हो उनके बारे में, हर बात जानते हैं। काफी बढ़िया गेंद, बल्लेबाज को सुरक्षात्मक ढंग से खेलने पर मजबूर किया बल्लेबाज जो अभी भी गए थे किरण लट, और उनके बल्लेबाजी की चर्चा भी काफी रहती है। बड़े स्ट्रोक लगाने वाले माहिर बल्लेबाज है लेकिन आज टीम के लिए थोड़ी परेशानी थी, पहले बल्लेबाज सस्ते में निपट गए सूरज पाटिल के सामने। सूरज की अगली गेंद इस तरह से शॉट खेला सर्कल के अंदर कैच का मुजाहरा और पहला दूसरा झटका विकेट नंबर टू। थैंक यू डीजे। प्रकाश हलूखाना के बाद किरण लट भी मैदान से जल्दी आउट हो गए तो यहां पर थोड़ा सन्नाटे वाला वातावरण, क्योंकि 44 रन बनाने हैं और ऐसी परिस्थितियों में, विपरीत परिस्थितियों में अगर दो बल्लेबाज जल्दी आउट हो जाते हैं तो मुसीबत का आना बिल्कुल तय है। और मैं जानता हूं कि इसके बाद जो बल्लेबाज मैदान पर रहेंगे सन्मित्र महात्रे के ऊपर ज्यादा दबाव रहेगा और प्रेशर रहने के बाद भी वो बल्लेबाज बढ़िया बल्लेबाजी करते हैं ये हमारी जानकारी है। सूरज के पास काफी अनुभव है और अनुभव का पूरा इस्तेमाल मैदान में कर रहे हैं और काफी खतरनाक गेंदबाज है मैदान में। अलीबाग के जितने भी गेंदबाज है, रायगढ़ में जितने भी गेंदबाज है, शुमार गेंदबाज है, पांच गेंदबाज जो है, पांच पहले पांच गेंदबाज टॉप फाइव में उनका नाम सबसे ऊपर आता है आजकल। सूरज की गेंद, इस गेंद को कार्पेट के सहारे धकेला, गैप शॉट की तलाश, फील्डर उसके पीछे भागे, एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए भागे और देखते देखते दूसरा रन भी पूरा। पंकज जाधव के पास गेंद आने से पहले दूसरा रन पूरा और बल्लेबाज जानते हैं अगर रन जब बटोरने का वक्त आता है तो रन बटोरने चाहिए, यहाँ वहां नहीं दिखने चाहिए। लेकिन फील्डिंग भी उतनी चुस्त है, मस्त है, बहुत ही स्फूर्तीले फील्डर है, खतरनाक है और उनसे रन चुराना कोई आसान काम नहीं। सूरज ने अगर नो बॉल डाली तो 100 रुपए का इनाम, एक निगेटिव यहां पर इनाम लगाया जा रहा है, क्यों कैसे ये आप जानो। हेलो, सूरज पाटिल हमेशा विकेट लेने के लिए जाने जाने वाले गेंदबाज है और आज भी उन्होंने दो विकेट लेकर मैच में धमाका निर्माण किया है। सूरज पाटिल फिर एक बार इस तरह से खेला है गेंद, ज्यादा बड़ा स्ट्रोक नहीं, दो फील्डर के बीच टक्कर हुई, उसके बाद रन बटोरने का मौका बल्लेबाज के पास था और अभी देख रहे हैं मैदान में कि ये एक रन बनाने का मौका मिला बल्लेबाज को, एक एक रन, दो दो रन मिला समय तो चौका, खराब गेंद मिली तो गेंद बाउंड्री के बाहर भेजना, ये तो बल्लेबाजों का काम बनता है। और इसी के साथ साथ देखिए कि तीन रन केवल खर्च किए और दो बहुमूल्य विकेट उन्होंने हासिल किए और यह है गेंदबाज सूरज पाटिल का इस ओवर का कारनामा। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, दो विकेट और मात्र तीन रन दिए, यह है गेंदबाजी सूरज पाटिल के द्वारा। एक एक मुकाबले के बाद इंटरेस्ट बढ़ रहा है क्योंकि कौन आगे जाएगा, किसको पीछे रहना होगा, कौन किसके ऊपर भारी पड़ेगा और किसका टैलेंट किसके ऊपर ज्यादा जोर चलाएगा और कौन से खिलाड़ी आज दादागिरी करेंगे, किसका सिक्का चलेगा, किसका सिक्का खोटा होगा, इसकी जानकारी अगर आपको चाहिए तो देखिए मुकाबले आगे कैसे चल रहे हैं मैदान में।
बढ़िया कलरफुल लाइटिंग, टीम का स्कोर पहले ओवर में 2 विकेट 3 रन और उसके बाद गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज नया ओवर और गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज सागर जो भी काफी खतरनाक है। काफी बढ़िया गेंद लेकिन बल्लेबाज सुमित्र महात्र ने ठोका लॉन्ग ऑन के बाहर फॉर रन, व्हाट अ बाउंड्री। बाउंड्री लगाकर उन्होंने भी ये बताना चाहा कि अगर आप रन बनाना जानते हैं तो हम भी उसका पीछा करना जानते हैं, ईंट का जवाब पत्थर से कैसे देना ये हम भी भली भांति जानते हैं, ये कहना चाहते हैं ये चौका लगाकर। बढ़िया स्ट्रोक लॉन्ग ऑन के बाहर 4 रन के लिए। उसके बाद फिर एक अगली गेंद, इसको भी बैक टू द बॉलर खेला, बहुत ही बढ़िया शॉट, ये भी 4 रन गैप शॉट 4 रन। थैंक यू डीजे। बैक टू बैक दूसरा चौका खेला, एक लॉन्ग ऑन के बाहर, उसके बाद लॉन्ग ऑन और लॉन्ग अप के बीच से बढ़िया गैप शॉट, बैक टू द बॉलर 4 रन के लिए शॉट खेला था। 2 चौके के माध्यम से टीम का स्कोर काफी बेहतरीन तरीके से आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 11 पर। इस बार गेंद को बल्ले के बाहरी किनारे लगते देखा हमने, लेकिन सुरतीले फील्डर वहां पर तैनात थे पिंटा ठाकुर, उन्होंने गेंद को आगे नहीं जाने दिया और बल्लेबाज को वक्त नहीं मिला भागने का, रन नहीं मिला और इसी के साथ साथ स्कोर वहीं पर रुका हुआ 11 के योग पर। 2 विकेट के नुकसान पर 11 रन इस मुकाबले में। रनों की अगर आप बात करें तो 44 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। फिर एक बार गेंदबाज की गेंद, थोड़ी लेफ्ट आर्म के बाहर जाने वाली गेंद को ललचा कर खेलने का प्रयास, लेकिन विकेट कीपर काफी स्फूर्तिल है, खतरनाक है पंकज यादव को, आप जानते हो कि कितने होशियार है, गेंद के ऊपर किस तरह से नजर रखनी चाहिए इसके बारे में काफी सारी जानकारी रखते हैं और ये गेंद के ऊपर भी कोई रन नहीं, स्कोर अभी भी रुका हुआ अब तक 11 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाज सागर भी काफी स्फूर्तीले गेंदबाज है, विकेट लेने के लिए काफी मशहूर गेंदबाज है, बड़ा स्ट्रोक खेला है मिड विकेट की दिशा में और वहां पर फील्डर काफी चालाकी के साथ फील्डिंग करता हुआ थ्रो किया, लेकिन तब तक बल्लेबाज के पास समय था 1 रन पूरा करने का। 1 रन के माध्यम से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे हौले हौले 12 के योग पर, जबकि 2 विकेट बहुत बड़े चले गए हैं मैदान में। रात इतनी चढ़ गई है देखिए, लेकिन फिर भी दर्शकों का जमावड़ा उतना ही है, बहुत ही शानदार मुकाबले, बहुत ही बेहतरीन पब्लिक यहां पर इस मुकाबले को इंटरेस्ट ले रही है, एंटरटेनमेंट ले रही है इस मुकाबले में। काफी बढ़िया स्ट्रोक, गेंद वन बाउंस बाउंड्री के बाहर 4 रन, करारा स्ट्रोक, व्हाट अ बाउंड्री। किसी घरेलू कुत्ता मैदान में घूम रहा है, कोई मालिक अगर कोई उसका हो तो उसको घर पर लेके जाओ, सुला उसको, उसके ऊपर चद्दर ओढ़ो, कंबल ओढ़ो और उसको लेकर जाओ मैदान से बाहर। हेलो पब्लिक, मैदान में ना घुसो, ये बिल्कुल ठीक नहीं है। कुछ भी कहना है आपको, पैसे देने हैं तो हमारे पास आओ, वहां मत जाइए, क्योंकि आपको अंदर जाने की अनुमति नहीं है, परमिशन नहीं है, बिल्कुल नहीं है। इंटरनेशनल क्रिकेट में भी आजकल ऐसी कुछ बातें होती रहती है, अगर किसी का ध्यान नहीं रहता तो पब्लिक भी अंदर घुस जाती है, कभी कभी क्या क्या कर बैठती है, और ये सब बातें क्रिकेट में आजकल हमारे लिए नहीं है, नहीं इंटरनेशनल क्रिकेट से लेकर ग्रामीण क्रिकेट तक ये बातें चलती रहती है, लेकिन इसके ऊपर ज्यादा ध्यान देना चाहिए। और आयोजकों की टीम भी यहाँ पर तैनात है, उन्होंने उसके ऊपर नियंत्रण किया, कंट्रोल किया, लेकिन एक कुत्ता फिर भी मैदान में चलता हुआ दिखाई दे रहा है, किसको ढूंढ रहा है ये तो वही जाने, ये कुत्ता। पूरा ये कुत्ता पूरा सर्कल को राउंड लगा रहा है लेकिन उसको उसकी मंजिल नहीं मिल रही है, ये क्या बात हुई, भागो।
टीम का स्कोर अब तक हो चुका है 16 रन। सूरज पाटिल फिर एक बार कट किया गेंद को, एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर तैनात थे और उसने आकर गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक बल्लेबाज के पास समय था एक रन पूरा करने का। तो 101 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ पहुंच चुका है धीरे धीरे हौले हौले 17 पर। दो विकेट के नुकसान पर 17 रन, और रनों की बात करें तो 44 रन चाहिए टोटल मैच जीतने के लिए, तीसरे राउंड में पहुंचने के लिए, यानी सेमीफाइनल के दौर में पहुंचने के लिए 44 रनों की जरूरत है। और ये 44 रन बनाने के लिए उनके पास अभी भी 8 बल्लेबाज उनके खेमे में शेष है। तो क्या ये उनको मुमकिन होगा या परेशानी का माहौल बनेगा, ये तो आगे चलकर देखा जाएगा। और मैच जैसे आगे बढ़ेगा इंटरेस्ट भी उतना ही बढ़ेगा इस मुकाबले में। काफी शानदार अंपायरिंग यहाँ पर आज हम लोग पूरी रात में टूर्नामेंट के तहत देख रहे हैं। और मैदान में नए बल्लेबाज नितेश आए सुरेश पाटिल के सामने, काफी बढ़िया स्ट्रोक, यहां पर गेंद बाउंड्री के बाहर 4 रन के लिए, व्हाट अ बाउंड्री। थैंक यू डीजे, काफी बढ़िया स्ट्रोक, 4 रन का एक करारा स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री के बाहर, बेहतरीन स्ट्रोक 4 रन के लिए। और 4 के साथ अगर चलते हैं तो टीम का स्कोर है 21 रन 2 विकेट के नुकसान पर। इस बार गेंद को उठा के खेला, व्हाट अ स्ट्रोक, 6 रन, इंटेलिजेंट छक्का। थैंक यू डीजे, लोग काफी बेभान होकर डांस कर रहे हैं, छक्के के ऊपर डांस कर रहे हैं, लगा छक्का और किया वहां डांस, क्या बेहतरीन माहौल यहाँ पर बना हुआ है। 70वां सिक्स लगा, लेकिन यहां पर कैच की संभावना और ये झटका, 3रा विकेट। पंकज यादव के लिए कैच पकड़ने का एक आसान मौका रहा, छोड़ा नहीं, कैच पकड़ा और इसी के साथ साथ नितेश को भी मैदान से बाहर भेजने का रास्ता बना दिया, 3रा झटका। और 3रा झटका आने तक टीम का स्कोर अब तक हम लोग देख रहे हैं 27 रन, 27 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। और मैदान में अब बड़े बल्लेबाज तुषार घरत गए हैं, सन्मित्र भात्री के ऊपर हमारी नजर टिकी रहेगी। काफी बढ़िया गेंद सूरज पाटिल की, सूरज पाटिल भी एक ऐसे गेंदबाज है, क्योंकि हमेशा हम लोग देखते हैं कि विकेट लेने के लिए काफी होशियार है, चतुर है, चालाक है, दिमाग काफी होशियारी से चलाते हैं। और बल्लेबाज सामने कोई भी हो, गेंदबाजी हमेशा चतुराई के साथ करते हैं और विकेट लेने का मौका कभी नहीं छोड़ते, ऐसे नामांकित गेंदबाज, बढ़िया गेंदबाज, चालाक गेंदबाज, चतुर गेंदबाज। सूरज फिर एक बार लेफ्ट हैंड ओवर द विकेट, थोड़ी शॉर्ट बॉल, उठाया गेंद को, कैच का मौका, एक हवा का झोंका और कैच का मौका और बल्लेबाज मैदान से बाहर। संदीप महात्रे को भी गलती करने पर मजबूर किया, सूरज पाटिल ने एक हल्की गेंद डाली, थोड़ी शॉर्ट डाली और एक लालच दिया, और लालच बुरी बला होती है, और इस लालच के भंवर में फंसकर मैदान से सन्मित्र मात्रे कैच दे बैठे और मैदान से बाहर आ गए। तो चौथा विकेट खोया, और चौथा विकेट खोने के बाद अगर स्कोर बोर्ड पर एक नजर डाली जाए तो टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 27 रन पर। और मैदान पर अब जा रहे नए बल्लेबाज अशांक साखरकर। जब जब कभी टीम प्रॉब्लम में आती है तो अशांक साखरकर खड़े हो जाते हैं, और मैच जिताने में ये भी कम नहीं है, क्योंकि ये भी किसी कच्चे गुरु के चेले है नहीं। तो ये आप जानते हो कि तुषार घर एक तरफ और दूसरी तरफ है अशांक साखरकर, ये जोड़ी के ऊपर अब सारा खेल निर्भर है। अगर मैच जीतना है तो इन्हीं के ऊपर आप भरोसा कर सकते हैं, लेकिन गेंदबाजी अगर देखी जाए तो वो भी कोई कम नहीं है और वो भी कोई कच्चे गुरु के चेले है नहीं। तो देखते हैं क्या होगा और आगे का हाल सुनाएंगे उत्तम पाटिल। थैंक यू वेरी मच। थैंक यू पाठक सर। 27 रन
यहाँ पे बन चुके हैं और मैच को जीतने के लिए 44 रनों की जरूरत चाहिए। इस वक्त पहली गेंद देखते हैं चौथे ओवर की, काफी बेहतरीन कलाव के सहारे इस गेंद को मोड़ा है, एक रन तो जरूर मिलेगा और इसी एक रन के साथ यहाँ पे टीम का स्कोर बढ़ता हुआ 28 रन। इस वक्त कुबेर इलेवन अलीबाग और थड़ीश्वर थर्ड के बीच में सेकंड राउंड का दूसरा मुकाबला दोस्तों मैदान में चलता हुआ। काफी बेहतरीन बल्लेबाजी, जितनी अच्छी गेंदबाजी की थी उसी के साथ में बेहतरीन बल्लेबाजी मैदान में चलती हुई। इस वक्त स्ट्राइक एंड के ऊपर दाहिने हाथ के बल्लेबाज तुषार, तो नौ स्ट्राइक एंड के ऊपर आशा। देखते हैं स्कोर बना है 28 रन, तो जरूर यहां पे अगर तुषार छक्का लगाए थे 100 रुपए की नगद राशि यहां पे मिलेगी। लेकिन देखते हैं इस वक्त ये गेंद, ओहो इस वक्त ये गेंद यहां पे हड़बड़ाहट नजर आती हुई अंपायर जी के द्वारा यहां पे डिसीजन, इस वाइट डिलीवरी लॉ नंबर 25 के अनुसार यहां पे जरूर ये वाइट करार मिलता हुआ। इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 30 रन, जबकि जीत के लिए 44 रनों की जरूरत। सभी दर्शकों का जरूर अभी 3 बजने को आया है और भारी संख्या में दर्शक पूरी तरीके से इस मैच का आनंद लेते हुए नजर आ रहे हैं। राजा शिव छत्रपति क्रीड़ांगण परुलपड़ा के मैदान में एक बहुत ही, और इस बीच पूरे सम्मान के साथ गेंद को खेला, डायरेक्ट हिट करने की कोशिश लेकिन नाकामयाब रहे। जरूर इस वक्त काफी बेहतरीन तरीके से गेंद सिलिमडाप की दिशा में खेला था सूरज पाटिल ने, डायरेक्ट हिट करने की कोशिश की है और इसी के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 31 रनों के ऊपर। फिर से एक बार एस्टक और बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर 4 रन मिलेंगे, कोई मौका नहीं फील्डर के पास। जरूर दोस्तों एक कुबेर इलेवन अलीबाग के सामने थड़ीश्वर थर काफी बेहतरीन परफॉर्मेंस देती हुई नजर आ रही है। देखते हैं अगली गेंद किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं नीलेश। फिर से एक बार बहुत ही बेहतरीन तरीके से मोड़ दिया, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन, बैक टू बैक चौका। बहुत ही शानदार तरीके से बैक टू बैक दूसरा चौका खेला है और रितेश के गेंदबाजी के ऊपर बहुत ही शानदार स्ट्रोक नजर आते हुए तुषार के बल्ले से। अगली गेंद देखते हैं राइट हैंड ओवर द विकेट गेंद, लेकिन इस वक्त पैर पर टकराती हुई गेंद, कोई रन लेने की गुंजाइश नहीं, संतुष्ट होना पड़ा और इसी के साथ स्कोर रुका हुआ सा 39 रनों के योग पर। एक बड़े स्ट्रोक की जरूरत मैच को जीतने के लिए। देखते हैं अगली गेंद रितेश की और इसी के साथ थड़ीश्वर थर्ड ने इस मैच को जीत लिया है, वर्ल्ड थड़ीश्वर थर्ड। एमके विलियन खंडाळे संघाचा कर्णधार थड़ीश्वर थळ संघाचा कर्णधार थैंक यू डीजे मास्टर। यावेळेस मी विनंती करतोय थड़ीश्वर थळ संघाचा कर्णधार वर्सेस एमके विलियन खंडाळे संघाचा कर्णधार अंतिम क्वार्टर फाइनलचा मित्रांनो सामना रंगणार आहे। कहते दोस्तों आसमान में अगर तारे ना होते तो रात इतनी सुहानी ना होती, इस प्रकार से ये दर्शक और खिलाड़ी ना होते तो ये टूर्नामेंट इस प्रकार से सुहानी ना होती। जरूर दोस्तों क्वार्टर फाइनल का मुकाबला इस मैदान के ऊपर चलेगा, एक तरफ है थड़ीश्वर थर्ड तो दूसरी तरफ यहां पे एमके इलेवन खंडाळे। प्रकाश अष्टमकर जी आपको हम इनवाइटेड करते इस मैच का आपके द्वारा टॉच किया जाए जो पहला फर्स्ट क्वार्टर फाइनल आज के दिन का होगा। नुकताच पार पडलेला थड़ीश्वर थर्ड वर्सेस कुबेर इलेवन अलीबाग संघात मधील सामना वेळेचा मानकरी ठरलाय, तो शेवटच्या षटकात मेडन ओवर प्लस 2 विकेट प्राप्त केलेला अशा अंक थड़ीश्वर थर्ड संघाचा अशा अंक।